राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केलाय. पक्षाचा बहुतांश आमदार आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्या सोबत असल्यानं पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचाच असल्याचा दावा भुजबळांनी केला. भुजबळांच्या या दाव्यावर जयंत पाटलांनी टीका केली आहे. पक्ष सोडण्याची ही नवी पद्धत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय. जयंत पाटलांनी सुद्धा सांगितलं की आमचा पक्ष फुटलेला नाही, त्यामुळे खरंच आमचा पक्ष फुटलेला नाही. फक्त पक्षांतर्गत निवडणुका असतात, अध्यक्षांच्या असतात, कार्याध्यक्षांच्या असतात, प्रांताध्यक्षांची असतात. त्यामुळे जे आहे आजच्या घडीला जे आहे हे आमची खात्री आहे की पक्षाचं चिन्ह आणि या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या आमच्याकडे राहतील. पक्ष आमच्या ताब्यात आलेला आहे असा आविर्भाव जर कोणी मांडत असेल, मला वाटतं की या दिवसात राजकीय पक्ष पळवण्याची पद्धत किंबहुना चोरण्याची पद्धत आता नव्यानं सुरू झालेली दिसेल असं मला वाटतंय. आणि निवडणूक आयोग, आम्हाला विश्वास आहे, सुजाण आहे निवडणूक आयोग, या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल. निवडणूक आयोग खिशात घेऊन भाजप फिरती आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष जाईल हे तर 25 गेले, 30 गेले, उद्या दोनही गेले तरी ते चिन्ह घेऊनच जातील. इथे कायद्याचं काही मला दिसत नाही. कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे कुठे देश चालला आहे? देश हुकुमशाहीप्रमाणे चालला आहे, देश मनमानी कारभाराने चाललेला आहे. त्यामुळे ते काहीही होऊ शकतं, काहीही करू शकतात. जो जो भाजपबरोबर जाईल, जो पक्ष जाईल, उद्या दोन जर माणसं गेले तरी त्यांना पक्ष आणि चिन्हाचा दावा केला तरी उद्या निवडणूक आयोग दिल्यास नवल वाटू नये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.